हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती. तर मी आज घेऊन आलेली आहे मस्त अशी इटालियन एक डिश, म्हणजेच पास्ता. स्ट्रीट स्टाईलमध्ये अगदी आपण घरच्या घरी बनवू शकतो, खूप मस्त लागतो खायला. चला तर मग सुरुवात करूयात. त्यासाठी मी इथं घेतलेले आहे मॅगीचा मसाला, पेनी फ्लेवरचा पास्ता. तर याच्यामधला जो पास्ता होता तो काढून घ्यायचा आहे आपल्याला, आणि हा शिजत ठेवायचा आहे सेपरेट. शिजवताना त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे, जास्त कुक करायचं नाही आहे, 70% कुक करायचं आहे. तर तुम्ही ते बघू शकता, पाणी आणि थोडंसं तेल घालून आपण त्याच्यामध्ये पास्ता शिजत ठेवलेला आहे, आणि हा पास्ता 70% कुक करायचा आहे. थोडं तेल यूज केल्यामुळे तुम्ही बघू शकता पास्ता एकमेकांना अजिबात चिटकलेला नाही आहे. तर अशा प्रकारे आपला पास्ता शिजून तयार होतो. तर आता फोडणीसाठी आपल्याला बघूया साहित्य काय काय लागते. तर इथे मी घेतलेलं आहे शिमला मिर्च, कढीपत्ता, आले लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा आणि 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. तुम्हाला जर तिखट हवं असेल तर ऑप्शनल आहे हिरव्या मिरच्या. देन फोडणीसाठी तेल घातलेलं आहे. तेल काढल्यानंतर याच्यामध्ये जिरे घालत आहोत. जिरे चांगले फुलले की त्याच्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी तडतडायला लागली की त्याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. हिरव्या मिरच्या चांगल्या परतल्यानंतर त्याच्यामध्ये आले लसूण पेस्ट आणि कढीपत्ता घालायचा आहे, आणि व्यवस्थित असं परतल्यानंतर याच्यामध्ये आपण कांदा घालत आहोत. कांदासुद्धा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. नंतर थोडंसं हिंग घालायचं आहे चवीसाठी, आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये शिमला मिर्च घालायची आहे. शिमला मिर्चसुद्धा तेलामध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. आणि शिमला मिर्चला शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी घालणार आहोत. हळद घालायची आहे थोडी, आणि नंतर आपण आता शिमला मिर्चला शिजण्यासाठी याच्यामध्ये पाणी घालत आहोत. या पाण्यामध्ये शिमला मिर्च पहिल्यांदा शिजवून घ्यायची, नाही तर मग नंतर पास्ता ऑलरेडी शिजलेला असतो आणि मग शिमला मिरचीचा कच्चापणा राहतो. त्यासाठी पाणी घालून पहिला शिमला मिर्च शिजवून घ्यायची आहे व्यवस्थित. नंतर याच्यामध्ये आपण जो टेस्ट मेकर होता मॅगी च्या मसाल्यामध्ये, तर तो घालायचा आहे, आणि त्यालासुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आणि तोसुद्धा मसाला आपला शिजला पाहिजे यासाठी थोडं पाणी ॲड करायचं आहे, आणि त्या पाण्यामध्ये व्यवस्थित असा तो मसाला पहिला शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता इथे आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आपलं. आणि नंतर याच्यामध्ये मी थोडंसं गरम मसाला ॲड करते आहे, आणि थोडं मीठ घालते आहे. मीठ ऑप्शनल आहे, त्याच्यामध्ये मीठ असतंच ऑलरेडी. तर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करत घेत ते आणि मसाला शिजण्यासाठी ठेवलेला आहे. नंतर याच्यामध्ये जो शिजलेला पास्ता होता 70% कुक, तो घालणार आहे. तुम्ही बघू शकता हे किती सुट्टा सुट्टा झालेला आहे. थोडं तेल वापरल्यामुळे पास्ता एकमेकांना चिटकत नाही, आणि हे सगळं मसाल्यामध्ये नंतर आपण ॲड मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही हे असंच खाऊ शकता किंवा याच्यामध्ये थोडं ग्रेव्ही टाईप बनवण्यासाठी पाणी ॲड करू शकता. तर मी इथं थोडं ग्रेव्ही टाईपमध्ये बनवण्यासाठी पाणी ॲड करत आहे, आणि हे पुन्हा सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे. तुम्ही ते बघू शकता, आणि मग अशा प्रकारे आपला पास्ता खाण्यास तयार आहे. एकदम स्ट्रीट स्टाईलमध्ये तयार होतो, खायलाही खूप छान लागतो. घरच्या घरी चारची भूक असेल किंवा दुपारी भूक लागली असेल तर तुम्ही झटपट बनवून तयार करू शकता. असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत नवीन पदार्थ बनवत राहा, खात राहा, व्हिडिओ बघत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी नक्की ट्राय करून पहा. बाय बाय.